नमस्कार शेतकरी मित्रांनो, डिजिटल मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत नेमका 2023-24 या वर्षाला तुम्हाला नेमका प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत किती किती पीक विमा जिल्ह्यानुसार मंजूर झालेला आहे आणि मित्रांनो तो पीक विमा तुम्हाला तेवढा मिळतो काय। पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा अशा शेती संबंधित अपडेट्स जाणून घेण्यासाठी। तर चला मग व्हिडिओ सुरू करूयात। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण जाणून घेऊ नेमका कोणकोणत्या कंपन्याद्वारे तुम्हाला इथं पीक विम्याचं वाटप यंदा होणार आहे। तर इथं सर्वात प्रथम कंपनी आहे जी तुम्हाला पीक विम्याचं वाटप करणार आहे, ती आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी। त्यानंतर दुसरी कंपनी आहे ती आहे एचडीएफसी इरको जनरल इन्शुरन्स लिमिटेड। त्यानंतर यापुढची कंपनी आहे ती आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी। त्यानंतर चौथी कंपनी आहे ती आहे युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी। त्यानंतर यापुढची कंपनी आहे ती आहे आयसीआयसीआय लोमयार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी। आणि शेवटची म्हणजे सहावी कंपनी आहे मित्रांनो जी तुम्हाला पीक विम्याचं वाटप करणार आहे यंदा, ती म्हणजेच युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स लिमिटेड। आता मित्रांनो, आपण जाणून घेऊ नेमका तुम्हाला 2023-24 या वर्षाला कोणत्या जिल्ह्याला किती किती पीक विमा इथं मंजूर झालेला आहे। तर इथं सगळ्यात प्रथम जिल्हा आहे तो आहे अकोला। आणि अकोल्याकरिता हेक्टरी रक्कम मंजूर झालेली आहे पीक विम्याकरिता, ती आहे 54,000 रुपये। जर आपण ही एकरामध्ये केली तर हे होते 21,800 रुपये। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो आहे बुलढाणा। आणि बुलढाण्याकरिता हेक्टरी रक्कम मंजूर झालेली आहे पीक विम्याची, ती आहे 55,500 रुपये। जर आपण ही एकरामध्ये केली रक्कम तर ही होते 22,400 रुपये। त्यानंतर यापुढचा जिल्हा आहे तो आहे वाशिम। आणि वाशिम करिता मंजूर झालेला पीक विमा आहे हा आहे 54,000 रुपये। जर आपण हा एकरामध्ये केला तर हा होतो मित्रांनो तब्बल 21,800 रुपये। त्यानंतर यापुढचा जिल्हा आहे तो आहे अमरावती। आणि अमरावती करिता मंजूर झालेला प्रति एकरी पीक विमा आहे तो आहे 21,400 रुपये। जर आपण ही हेक्टरी रक्कम बघितली अमरावती जिल्ह्याकरिता तर हे होते मित्रांनो तब्बल 53,000 रुपये। त्यानंतर यापुढचा जिल्हा आहे तो आहे नागपूर। आणि नागपूर करिता पीक विमा मंजूर झालेला आहे तो आहे 50,000 रुपये। जर आपण हा एकरामध्ये केला तर हा होतो 20,000 रुपये। त्यानंतर यापुढचा जिल्हा म्हणजे सहावा जिल्हा मित्रांनो, तो आहे नांदेड। आणि नांदेड जिल्ह्याकरिता मंजूर झालेला प्रति हेक्टरी पीक विमा आहे सोयाबीन पिकाकरिता तो आहे 54,500 रुपये। जर आपण हा एकरामध्ये केला तर हा होतो 22,000 रुपये। त्यानंतर यापुढचा जिल्हा आहे मित्रांनो तो आहे लातूर। आणि लातूर जिल्ह्याकरिता मंजूर झालेला प्रति हेक्टरी पीक विमा आहे यंदा तो आहे 54,000 रुपये। जर आपण हा एकरामध्ये केला तर हा होतो मित्रांनो 21,800 रुपये। त्यानंतर यापुढचा जिल्हा आहे तो आहे हिंगोली। आणि हिंगोली करिता मंजूर झालेला प्रति हेक्टरी पीक विमा आहे हा आहे 55,000 रुपये। जर आपण हा एकरामध्ये केला तर हा होतो 22,000 रुपये। त्यानंतर यापुढचा जिल्हा म्हणजेच नववा जिल्हा मित्रांनो, तो आहे यवतमाळ। आणि यवतमाळ करिता मंजूर झालेला प्रति हेक्टरी पीक विमा आहे हा आहे 46,200 रुपये। जर आपण हा एकरामध्ये रक्कम बघितली तर ही होते मित्रांनो 18,700 रुपये। त्यानंतर यापुढचा जिल्हा आहे तो आहे जालना। आणि जालना जिल्ह्याकरिता मंजूर झालेला प्रति हेक्टरी पीक विमा तो आहे 55,000 रुपये। जर आपण हा एकरामध्ये केला तर हा होतो 22,000 रुपये। त्यानंतर यापुढचा जिल्हा आहे मित्रांनो तो आहे चंद्रपूर। आणि चंद्रपूर जिल्ह्याकरिता प्रति हेक्टरी रक्कम मंजूर झालेली आहे 2023-24 वर्षाची, ती आहे 52,700 रुपये। जर आपण ही एकरी रक्कम बघितली पीक विम्याची तर ही होते 21,300 रुपये। त्यानंतर यापुढचा जिल्हा आहे मित्रांनो तो आहे अहमदनगर। आणि अहमदनगर करिता मित्रांनो सगळ्यात जास्त पीक विमा यंदा मंजूर झालेला आहे तो म्हणजेच 57,200 रुपये। जर आपण ही एकरामध्ये रक्कम बघितली अहमदनगर जिल्ह्याची तर ती होती मित्रांनो तब्बल 23,000 रुपये। त्यानंतर यापुढचा जिल्हा आहे मित्रांनो म्हणजे शेवटचा जिल्हा तो आहे धाराशिव। आणि धाराशिव करिता मंजूर झालेली रक्कम आहे पीक विम्याची यंदा 2023-24 वर्षाची, ती आहे 53,900 रुपये। जर आपण ही एकरामध्ये केली रक्कम तर ही होते मित्रांनो तब्बल 21,800 रुपये। तर मित्रांनो हे काय होते ते महाराष्ट्रातले 13 जिल्हे, या जिल्ह्यांना इथं प्रति जिल्ह्यानुसार 50,000 रुपयांवर पीक विमा यंदा मंजूर झालेला आहे। आणखी मित्रांनो उर्वरित जिल्हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहे, त्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।